नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। डिजिटल संपर्क अभियाना अंतर्गत भाजपा कोकण विभागातील विविध मंडळांच्या बैठका संपन्न। बैठकांचे समन्वयक नरेंद्र पवार यांनी दिली माहिती। भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभागातील डिजिटल संपर्क अभियानाच्या माध्यमातून विविध मंडळांच्या बैठका संपन्न झाल्या। माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, खासदार कपिल पाटील, प्रवक्त्या एनसी शायना, प्रवक्ते माधव भंडारी, प्रवक्ते श्वेता शालिनी, प्रवक्त्या केशव उपाध्ये, संदीप लेले, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे इत्यादी आमदार तथा भाजपा प्रदेशचे नेते सदर बैठकांना मार्गदर्शन करत आहे। या सर्व बैठकांचे समन्वयक म्हणून माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार काम पाहत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारला दुसऱ्या पंचवार्षिकच्या पहिल्या वर्षाची यशस्वी वर्षपूर्ती झाली आहे। केंद्र सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख आणि लोककल्याणकारी निर्णयाची विस्तृत माहिती या बैठकांमध्ये देण्यात आली। दरम्यान चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकत जास्तीत जास्त भारतीय वस्तू वापरण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। केंद्र सरकारच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे व सर्व घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी डॉक्टर, वकील, CA, इंजिनियर, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण इत्यादी विविध क्षेत्रातील तज्ज्ञही या बैठकांना उपस्थिती लावत आहे। कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल संपर्काच्या माध्यमातून या बैठका संपन्न होत आहे। चिडवाणीसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल सह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।